महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहेब, शिवसेनेचे नेते माननीय रामदास जी भाई कदम, देशाचे रेल्वे राज्यमंत्री आणि आपले खासदार, आणि जरा आमचे सत्तार साहेबाचे माझे जास्त आवडते रावसाहेब पाटील दानवे, मंचावर उपस्थित माननीय उदयजी, माननीय सुरेशजी नवले, संतोषजी दानवे, माजी खासदार जाधव साहेब, सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आमचे मित्र माननीय सत्तार साहेब यांचा झंझावात या ठिकाणी बघितलेला आहे। आज सकाळपासून तुम्ही अनुभवता, जागोजागी मुंग्यासारखी रांग लोकांची सत्तार साहेबांनी संभाजीनगर पासून तर शिल्लोळ पर्यंत लावलेली आहे। आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की लहानपणी मी डांबरट होतो, मग आत्ता नाही का? हा लाखोचा जनसमुदाय हे काही ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही, एका शब्दावरती जीव ओवाळून टाकणारी माणसं सत्तार साहेबांनी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कमावली, हे तर निश्चितपणे आम्हा सर्वांना अप्रूख आहे। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मी काल माझ्या समर्थनाची घोषणा काल केली, समर्थन करीत असताना मी काल भावनिक झालो, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत, पण हे अश्रू कोणाच्या दबावापोटी नव्हते, हे अश्रू ना ईडीच्या दबावापोटी होते, ना बीडीच्या दबावापोटी होते, एक भावनिक मान माझं निश्चितपणे ते मानातून माझे अश्रू डोळ्यामध्ये आले। मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू भगिनीनो, मी आता पूर्णपणे एक कुशल नेतृत्व माननीय शिंदे साहेबांचं या नेतृत्वामध्ये पूर्ण वेळ काम करणार आहे। माननीय शिंदे साहेब, आपण मराठवाड्यामधला हा झंझावात सत्तार साहेबाचा बघितला, हाच झंझावात मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, आणि तुमच्या नेतृत्वावर एक वेगळ्या प्रकारचा विश्वास पुढील कालखंडामध्ये संपूर्ण मराठवाडा करणार आहे। असं म्हणतात की ज्याचा कॅप्टन चांगला आहे ती नाव कडीला जाते, आणि आता आम्हाला कॅप्टन चांगला लाभलेला आहे। निश्चितपणे शिंदे पर्व हे विकासाचा पर्व या ठिकाणी असणार, या महाराष्ट्राला की वेगळी दिशा देणार पर्व असणार, विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत नेऊन ठेपणारी आहे। तेव्हा तुमच्या या कारकिर्दीला मी मनापासून शुभेच्छा देतो। आपण मुख्यमंत्री झालात यापेक्षा वेगळा आनंद आम्हाला असू शकत नाही। मला आठवतं या व्यासपीठावर सुरेश नवले आणि मी आहे, 1996 दरम्यान आमचा मित्र अश्विन शेट्टी यांनी सुरेश नवले यांनी मला आग्रह केला की तुम्हाला मातोश्रीवरती बाळासाहेब ठाकरेकडे यावं लागेल। मुलं कशासाठी यायचं?
ते म्हणे आपल्याला मुख्यमंत्री उद्धव साहेबाला करायचं, आणि आम्ही मातोश्रीवरती गेलो, मनाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटलो, आणि त्याच काळामध्ये उद्धव साहेबाला मुख्यमंत्री करावा अशी विनंती बाळासाहेबांना केली। याचा अर्थ काय निघतो? आणि त्यावेळेस तुम्हाला आम्ही सांगितलं होतं मुख्यमंत्री महोदय की तुम्ही मुख्यमंत्री होत नाहीत, हेही तुम्हाला आम्ही सांगितलं होतं। परंतु सुदैवाने ही फळी आपल्या पाठीमागं उभा राहिली आणि आपण मुख्यमंत्री या ठिकाणी झालात, तो दिवस या ठिकाणी उजाडला। मला आपल्याला सांगितलं पाहिजे या राज्याला 18-18, 20-20 तास काम करणारा मुख्यमंत्री लाभला, कधी निधी देताना हात आखडता घेतला नाही। सत्तार साहेबा एवढी नाही पण 10-5% मेहरबानी आमच्यावरही करा। मला आठवतं ज्यावेळेस सत्तार साहेब तुमच्याकडून सहाय घेत होते, तुम्ही खासगावकरांना म्हटले, अरे खासगावकर आपल्या तिजोरीमध्ये पैसे आहेत का नाही आहेत, एवढ्या फाईल सहाय करायला लागलो। पण निश्चितपणे ऐका की हा लाखोचा जनसमुदाय, हा सामान्य माणूस, 18 पगड़ जातीतला माणूस तुम्हाला निश्चितपणे आशीर्वाद दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। त्यामुळे एक वेगळं नेतृत्व या राज्यामध्ये, एक वेगळं नेतृत्व निश्चितपणे पुढे येईल। हे नेतृत्व पुढे आलं मला माहिती आहे, मला कल्पना आहे माननीय मुख्यमंत्री महोदय, गर्भ तांदळा एवढा जरी असला तरी 9 महिन्यानंतर तो गर्भ पूर्ण होतो आणि बाळाचा जन्म होतो। निश्चितपणे या महाराष्ट्राच्या भूमीवर एकदा पुन्हा एकदा शिंदे नावाचा हा जन्म झालेला आहे आणि हे बाळ निश्चितपणे महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। मी एवढंच आजच्या प्रसंग सांगतो आणि आज खरं मला फक्त 2 मिनटं बोलायची वेळ दिली। आज या ठिकाणी काल मी निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी मी माननीय शिंदे साहेबांना माझे या ठिकाणी जे काय आपण फॉर्म भरायचे सांगितले ते 5,000 फॉर्म तुम्हाला मी आता या ठिकाणी सुपूर्द करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।